पुण्यात सकाळी सकाळीच एक पाहुणा वाट चुकला आणि त्यानं पुढचे 7 तास अख्ख्या कोथरूडला वेठीला धरलं. पुढे काय काय झालं बघूयात. बाप रे बाप, पुण्यात सकाळी सकाळी डोक्याला ताप. पुण्यात घुसला गवा, टाईट झाली हवा. गव्याला आली लहर, त्यानं केला कहर. सकाळ आज अशी एकदम थरारक झाली. पुणेकर मॉर्निंग वॉकला म्हणून गेले आणि पार धापा टाकतच परत आले. मॉर्निंग वॉकला निघालेला एक गवा वाट चुकला आणि कोथरूड मधल्या महात्मा सोसायटीत घुसला. आधी लोकांना वाटलं गायब होईल असावा. पुणेकर पाहतात तर काय, भली मोठी दणदणीत शिंग असलेला गवा. मग काय, गवा आल्याची बातमी कोथरूडच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये पसरली आणि गव्याला पाहायला पुणेकरांची ही गर्दी झाली. पोलीस आले, फायर ब्रिगेड वाले आले, प्राणी प्रेमी आले, हौशे नवशे गौशे सगळे आले. प्रत्येकाच्या अंगात फॉरेस्ट ऑफिसर शिरला. ऑपरेशन नंबर 1, दबा धरून बसणे. एक जाळी लावून सगळे पुणेकर दबा धरून बसले, पण त्या गव्याचा काही त्या जाळीकडे यायचा मूड होईना. ऑपरेशन नंबर 2, गव्याला दोरी टाकून बांधणं. गव्याच्या गळ्यात दोरी टाकली, पण गवा असा काही उधळला की धावत सुटला. ऑपरेशन नंबर 3, गवा पुढे पोलीस मागे. बाजूला डुरक्या उधळलाय अशा पोलिसांच्या हाकाट्या सुरू झाल्या, पण तो गवा काही पोलिसांना ऐके ना. ऑपरेशन नंबर 4, मिशन इंजेक्शन. उधळलेला गवा एका कोपऱ्यात घुसला. डाव साधत फॉरेस्ट वाल्यांनी त्याला इंजेक्शन मारलं. मग तो गवा शांत झाला. त्याला जाळ्यात घातलं आणि बेशुद्ध करून जंगलात नेलं. एका गव्यानं 60 ते 70 जणांना नाच नाच नाचवलं. तब्बल 7 तासांनी पुण्यातली ही सर्कस संपली. अखेर तो एका सोसायटीमध्ये शिरला आणि त्याला पकडण्यासाठी जी मदत हवी होती ती पुरेपूर मदत रेस्क्यू टीमला झाली आणि अखेर रान गव्याला पकडण्यामध्ये यश आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी सांडबोरसह किरण ताजने, जी मीडिया, पुणे.